नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अत्यंत महत्वाची एक परिपत्रक आपणासाठी घेऊन आलो आहे. ते परिपत्रकाचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत स्पष्ट करत आहे. तर मग चला आपल्या व्हिडिओकडे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांनी निर्गमित केलेलं पत्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ सर्वे नंबर 832A प्लॉट नंबर 178 179 बालचित्रवाणी शेजारी आधार रिसर्च इन्स्टिट्यूट मागे भुवंडा शिवाजीनगर पुणे येथे बोर्ड आहे. आणि या बोर्डांच्या जावक क्रमांक 35 82 अनव्य दिनांक 27/7/2022 म्हणजे आजच निर्गमित केला आहे. आणि निर्गमित करून हे अनेक अधिकाऱ्यांना प्रती केलेलं आहे. प्रती केलेले माननीय संचालक माहिती जनसंपर्क संचालय संचालनालय महाराष्ट्र मुंबई, त्यानंतर दोन माननीय विभागीय प्रसिद्ध उपसंचालक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, माननीय संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई, माननीय संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र नवीन प्रसार भवन बॅकअप रेल्वेशन्स आमदार निवासाजवळ मुंबई, नेक्स्ट माननीय संचालक आकाशवाणी केंद्र पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक या सर्व आकाशवाणी केंद्रांना, तसेच सर्व प्रसिद्ध अधिकाऱ्यांना, तसेच सात माननीय संचालक सर्व उत्तवाहिनी वृत्तपत्रांना प्रसिद्धी देण्यासाठी हे परिपत्रक निर्गमित केलं आहे. या परिपत्रकाचा मित्रांनो विषय आहे फेब्रुवारी मार्च 2023 उच्च माध्यमिक 12वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीबाबत म्हणजेच 17 नंबरचा फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना या अर्जामध्ये निर्गमित केला आहे. माननीय महोदय, फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी आणि शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणीचा अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरण्याकरता प्रकटन सोबत जोडले आहेत. सदर प्रकटन आपल्या कार्यकक्षेत उत्तवाहिन्यावर आकाशवाणी दूरदर्शन केंद्रावर बातम्याच्या वेळी विनामूल्य प्रसिद्ध करण्यात यावं. अशा प्रकारे राज्यमंडळांच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक यांनी म्हटले आहे. आणि हे सर्व प्रकारच्या माहिती पत्रांना प्रतिलिपी केला असून या पत्राचं प्रकटन पुढील प्रमाणे आहे. ते प्रकटन मी आपणास स्पष्ट करतो आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे प्रकटन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी व माध्यमिक शालांत परीक्षा 10वी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार असून त्यासाठी नमूद केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. एक, इयत्ता 10वी आणि 12वी खाजगी नाव नोंदणी ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित केल्या आहेत.
कॉलम केले आहेत तक्त्यामध्ये, अनुक्रमांक, नाव नोंदणी ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा आणि तपशील. नंबर एक, शुक्रवार दिनांक 29/7/2022 ते बुधवार दिनांक 24/8/2022 या कालावधीमध्ये विद्यार्थ्याने नाव नोंदणी अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. त्यानंतर दोन, सोमवार दिनांक 1/8/2022 ते शुक्रवार 26/8/2022 या कालावधीत विद्यार्थ्याने मूळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबतच्या पोच पावतीच्या दोन छाया प्रती म्हणजे दोन सत्य प्रती मूळ कागदपत्रासह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रावर शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे. नेक्स्ट, थर्ड, मंगळवार दिनांक 30/8/2022 संपर्क केंद्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्याचे अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पोच पावतीसह एक छायांकित प्रत मूळ कागदपत्रासह विभागीय मंडळाकडे जमा करणे. या वेळापत्रकात दर्शविल्याप्रमाणे खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी आणि 12वी साठी नाव नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने भरावायचे आहेत, त्यामुळे कोणत्याही कोणाचेही ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजेच खाजगी विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने भरावायची आहे, त्यामुळे कोणत्याही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर थ्री, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठी सूचना संकेतस्थळ व मराठी इंग्रजी उपलब्ध आहेत, त्या वाचून सर्व अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ 10वीसाठी हे मी इथे सिलेक्ट केलेलं आहे, हे दाखवतो आहे, म्हणजेच ehttp://form-17.ms-ssc.ac.in. 12वीसाठी ehttp://form-17.ms-hsc.ac.in. विद्यार्थ्याने अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा मूळ दाखल्याची मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र जोडावेत. आधार कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट फोटो स्वतःजवळ ठेवा. ऑनलाईन भरताना सादर करून स्कॅन करून अपलोड करावा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी सुद्धा संपर्कासाठी कंपल्सरी अनिवार्य आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपला ईमेल आयडी तयार करा, हा कंपल्सरी आहे. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर दिलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याने त्याने अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर पाठवली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट शुल्क पावती आणि हमीपत्र या दोन प्रती काढून घ्याव्यात. नेक्स्ट, सात, विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबतच्या पोच पावत्या दोन छायांकित प्रतीत किंवा दोन प्रती आणि मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विविध पद्धतीत जमा करावायचे आहेत. म्हणूनच खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करण्याच्या शुल्कांची तपशील पुढील प्रमाणे आहे. इयत्ता 10वी साठी 1000 रुपये नोंदणी शुल्क प्लस अधिक 1000 प्रक्रिया शुल्क ही प्रोसेसिंग फी आहेत, म्हणजे 1100 रुपये लागणार आहेत. त्यानंतर इयत्ता 12वी साठी 500 रुपये नाव नोंदणी शुल्क 100 म्हणजे 600 ही प्रोसेसिंग फी लागणार आहेत. आणि विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पत्त्यानुसार त्यांनी निवडलेल्या माध्यमाच्या निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल आणि त्यापैकी एक संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांनी करावायची आहे.
हे या संपर्क केंद्रावर प्रकल्प साहित्य प्रादेशिक साहित्य व तोंडी परीक्षा श्रेणी विषयक संदर्भातले कामकाज व त्या अनुषंगाने मूल्यमापन करावायचे आहेत. ब उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्याने ऑनलाईन नाव नोंदणी करावायची आहे. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा, माध्यम निहाय त्याने प्रविष्ट केलेल्या महाविद्यालयाची यादी दिसेल व त्यातील एक महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करावायची आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परीक्षा अर्ज प्रकल्प प्रादेशिक व तोंडी श्रेणी परीक्षा द्यावायची आहे. या सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 10 इयत्ता 10वी आणि 12वीची मार्च 2023 खाजगी फॉर्म नंबर 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग द्वारे भरणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोच पावती प्राप्त होईल. सदर पोच पावती स्वतःजवळ ठेवून त्याच्या 2 छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात यावे. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावायची असल्यास, उदाहरणार्थ माध्यम शाखा आणि संपर्क अथवा अन्य कारणास्तव असल्यास, पुनश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची नोंद विद्यार्थ्याने घ्यावी. 11 दिव्यांग विद्यार्थ्याने खाजगीरित्या प्रविष्ट करावायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करणे अर्जासोबत करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ व कनिष्ठ महाविद्यालय संपर्क केंद्र यांच्याशी माहिती देऊन प्राप्त करावी, माहिती प्राप्त करून घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना कोणती अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरदर्शन क्रमांकावर 020 25 70 52 07 25 70 92 08 25 70 5 271 या नंबरवर संपर्क साधावा. विद्यार्थ्याने नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेले मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. 14 पात्र विद्यार्थ्याची नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांची परीक्षेची आवेदन पत्रे, एक्झामिनेशन फॉर्म मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. आणि यासाठी आज 27/7/2022 ला श्रीमती अनुराधा ओक यांच्या डिजिटल सहीनं सचिव महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे यांनी हे निगमित केलं असून, याप्रमाणे इयत्ता 10वी आणि 12वी साठी 17 नंबरचे फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मी आपणास सांगितली आहे. हे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल यांनी आपल्यासाठी केले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाप्रमाणे आपली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावे आणि 17 नंबर फॉर्म भरावे याची दक्षता घ्यावी. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.